एका गाडीमागे 250 ते 300 रुपये देतो, मग आम्ही कोणाला कशाला घाबरू, हे वाक्य आहे 6 प्रवासी घेऊन शेअर रिक्षानं प्रवास करणाऱ्या चालकांचे। त्यामुळे शहरातील अनधिकृत प्रवासी वाहतूक तसेच रिक्षा 3 प्रवाशांना नेण्याची परवानगी असताना 6 प्रवासी नेले जात आहेत, याविषयी आरटीओ काहीच कारवाई का करत नाही, गप्प का आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। शहरात मोठ्या प्रमाणात शेअर रिक्षानं वाहतूक होते, ही वाहतूक करत असताना आरटीओ कार्यालयानं ठरवून दिलेल्या मार्गावरच शेअर रिक्षानं प्रवासी वाहतूक करणं गरजेचं आहे, मात्र ही वाहतूक करताना आरटीओने काही नियम ठरवून दिलेले आहेत, त्यावेळी केवळ 3 प्रवाशांची वाहतूक करण्यात यावी, अंगावर ड्रेस हवा तसेच जवळ प्रवासी वाहतूक परवाना असावा, मात्र या साऱ्या नियमांची पायमल्ली करताना रिक्षा चालक दिसून येतात, त्यामुळे प्रवाशांनी कुठे दाद मागायची असा प्रश्न उपस्थित होतोय। एका रिक्षा चालकानं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलंय की आमच्या रिक्षा स्टँडवर 30 रिक्षा आहेत, प्रत्येक रिक्षा मागे आम्हाला 300 रुपये द्यावे लागतात, प्रत्येक महिन्याच्या 1 ते 7 तारखेपर्यंत आम्ही पैसे गोळा करून आकुर्डीतील एजंटकडे देतो, या रकमेत रिक्षा स्टँडनुसार देखील बदल होतो, कुठे 500 रुपये घेतात तर कुठे 600 रुपये। भोसरी चाकण मार्गावर धावणाऱ्या शेअर रिक्षा चालकांकडून 1000 रुपये घेतले जात असल्याचा दावा देखील काही रिक्षा चालकांनी केलाय। निगडीतील एका रिक्षा चालकानं सांगितलं की आरटीओच्या नावे काही एजंट आमच्याकडून पैसे घेऊन जातात, दर महिन्याला ठरलेली रक्कम आम्ही जमा करतो, आमच्या ग्रुपमध्ये 10 रिक्षा चालक आहेत, एका रिक्षा चालक या 10 जणांकडून हे पैसे गोळा करतो आणि महिन्याच्या शेवटच्या तारखेला अथवा महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संबंधित एजंटला देतो, या एजंटकडून आमच्या स्टँडवरून धावणाऱ्या रिक्षांची नंबरसह यादी असते, या यादीतील किती जणांचं पैसे आले याची नोंद या एजंटकडे असते। भोसरीतील एक रिक्षा चालक म्हणाला तो भोसरी ते पिंपरी आणि पिंपरी ते भोसरी अशी शेअर रिक्षा वाहतूक करतो, त्याच्याजवळ वाहतुकीचा परवाना नाही, त्यामुळे भोसरीतील एजंटला 300 रुपये आणि पिंपरीतील एजंटला 300 रुपये असे महिन्याला 600 रुपये द्यावे लागतात, ज्यांच्याकडे परवाना नाही तसेच रिक्षाची कागदपत्रे नाहीत असे रिक्षा चालक मिळून कारवाईपासून बचाव करण्यासाठी महिन्याला विशिष्ट रक्कम देत असतात, आमच्याकडे परवाना तसेच गाडीची सर्व कागदपत्रे आहेत, तो नियमाप्रमाणेच वाहतूक करतो, त्यामुळे त्याला कुठलाही एजंट पैसे मागत नाही, पैसे मागणारे एजंट पोलीस तसेच आरटीओचे नाव पुढे करतात, मात्र आपण ठाम राहिलो तर ते काही म्हणत नाही, मी नियमांचं पालन करतो त्यामुळे मी कोणताही एजंट माझ्याशी संपर्क साधत नाही, असे पिंपरीतील रिक्षा चालकानं सांगितलंय। नियमभंग करणाऱ्या रिक्षा चालकांवर नियमितपणे कारवाई केली जाते, जे एजंट रिक्षा चालकांकडे पैशाची मागणी करतात त्यांची तक्रार रिक्षा चालकांनी थेट आरटीओ कार्यालयात करावी, त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल, असे पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी सांगितलं आहे।